अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना आलेल्या धमकी प्रकरणी कायदा आणि सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट घेतली आहे. सलीम खान हे बांद्र्याच्या बँडस्टँड परिसरातल्या ज्या बाकड्यावर बसतात त्याच ठिकाणी धमकीचं पत्र मिळाल्यानं पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही पडताळणी सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. सलीम खान यांच्या फिरायला जाण्याच्या वेळेबाबत माहिती घेऊन तसंच रेकी करून ही चिठ्ठी ठेवल्याचा पोलिसांचा दावा आहे. सलमान खान आणि त्यांच्या वडिलांना बिश्नोई गँगकडूनच धमकी मिळाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आता गृह विभाग आणि पोलिसांनी या आलेल्या धमकीपत्राचा गांभीर्यानं घेतलेला आहे.